टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीनं पुरस्कार सोहळा दादर इथल्या माटुंगा इथं पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री आशिष शेलार, आमदार अशोक पाटील उपस्थित होते. 2018 आणि 2019 या वर्षात ज्या मंडळांनी राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला आणि क्रीडा या क्षेत्रात भरीव योगदान दिले त्यांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. यावेळी मूर्तिकार, कला दिग्दर्शक, पटकथाकार, पार्श्वसंगीतकार, लोकमान्य विचारक आणि प्रचारक तसंच पर्यावरणपूरक गणपती साजरा करणारी मंडळं यांचाही सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावेत अशी अपेक्षा आशिष शेलारांनी व्यक्त केली. गणेशोत्सव मंडळाचे अजून बाकी आहे आणि म्हणून या यात्रेच्या सुरुवातीलाच माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की या समन्वयाची एक महासंघ असेल, आपल्या समन्वय समिती असेल, अन्य काही मंडळ असतील, या सगळ्यांची एकत्रितरित्या गणेशोत्सवासाठी एक बैठक आपण तातडीने घेतली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 10 तारखेनंतर ती बैठक तातडीने घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन किंबहुना कार्यक्रम सुद्धा सांगितला आणि म्हणून त्यामध्ये यातल्या राहिलेल्या अडचणी असतील, मग कुठे बसेसच्या अडचणी असतील, कुठे रस्त्यावरचे खड्डे असतील, कुठे परवानग्या असतील, कुठे त्या ठिकाणी मंडप बांधण्याच्या विषय असतील, कुठे कमानीचे विषय असतील, या सगळ्या विषयात माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर 10 तारखेनंतर आपण बैठक घेऊ.